तर महाविकास आघाडीची बातमी आता. जागा वाटप जवळपास त्यांचं निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. 2 ते 3 जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे. काही जागांवर उमेदवारांसंदर्भात महाविकास आघाडीतल्या पक्षांकडनं फेरविचार केला जातोय. मात्र उर्वरित जागांवर कोणता पक्ष लढवणार आणि त्याचे संभाव्य उमेदवार कोण असणार याचा निर्णय झालाय. असं असतानाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यास महाविकास आघाडीकडनं वेळ काढला जातोय. यामध्ये काँग्रेसकडनं आतापर्यंत 7 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मात्र उर्वरित उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर केली जात नाहीये. त्यामुळे महायुतीचा जागा वाटप आणि त्यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडी एक प्रकारे लक्ष ठेवून असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच काही जागांवर शिक्कामोर्तब झालेलं असताना यादीही मवियाकडनं जाहीर केली जात नाही. मुंबईहून वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, महायुती आणि महाआघाडी दोघांचेही लिस्ट अजून आलेले नाही आहेत. कुठेतरी वेटिंग गेम खेळला जातोय महाआघाडीकडनं महायुतीच्या उमेदवारांसंदर्भात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा अर्थ वंचित आणि महाविकास आघाडी यांचंही समीकरण जुळलंय का? वेदांत, ज्या प्रकारे बघतो वेट अँड वॉच ची भूमिका महाविकास आघाडी महायुतीकडून आपल्याला पाहायला मिळते. कारण जसं नेते महाविकास आघाडीचे म्हणतात की जवळपास आमच्या जागांसंदर्भातली चर्चा पूर्ण झालेली आहे. 2 ते 3 जागा आहे ज्यामध्ये सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या संदर्भात चर्चांच्या फेऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या होत आहेत. मात्र जागा वाटप किंवा मग उमेदवार कोण लढवणार त्याची यादी अद्यापही जाहीर होत नाहीये. फक्त आपण बघितलं काँग्रेसच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. आता पहिल्या टप्प्यात 27 मार्चपर्यंत अर्ज भरायचा आहे. त्या 5 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी आज किंवा उद्यामध्ये जाहीर होईल. आता उर्वरित जे उमेदवार आहेत त्यांची यादी नेमकी कधी जाहीर होणार आणि जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी होणार, फॉर्म्युला महाविकास आघाडीचा कधी समोर येणार हे अद्याप अजूनही स्पष्ट होत नाहीये. जसं मी म्हटलं की काही ठिकाणी उमेदवार निश्चित होत नाहीये तर काही ठिकाणी 2-3 उमेदवारांसंदर्भात चर्चा सुरू आहे. जसं की काँग्रेसमध्ये आपण ऐकतोय की चंद्रपूर असेल, उत्तर मध्य मुंबई असेल, या ठिकाणी उमेदवार नेमका कोणता द्यायचा यावर चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटात पालघर, कल्याण, बुलढाणा, उत्तर मुंबई, जळगाव या ठिकाणी उमेदवारांसंदर्भात निश्चिती अद्याप झालेली नाहीये. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा म्हणजे शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुद्धा रावेर, सातारा, बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असेल यावर चर्चा सुरू आहे. आणि शिवाय जसं तू म्हणालास की वंचित बहुजन आघाडीसाठी 4 जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यामुळे त्या 4 जागा सोडून ते उमेदवार सोडून इतर जागांवरची यादी जाहीर केली जाणार का हे बघावं लागेल. त्यामुळे एक प्रकारे वेट अँड वॉच, कारण महायुतीच्या सुद्धा जागा वाटपावर शिक्कामोर्तब होत नाही आहे, काही उमेदवार अजूनही निश्चित नाही आहेत, त्यामुळे ते उमेदवार बघून ही जागा वाटप किंवा मग उमेदवारांची यादी ही निश्चित केली जाईल असं म्हटलं जात आहे. अश्विन, विधान धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.